ये मुकाबले में कारगर लगातार चौथा मैच खेल रहा है। इससे पहले आपका स्वागत है। इससे पहले कारगर ने तीन मुकाबले खेले तोंडरे में और अभी चौथा मैच खेल रहे लगातार। काफी मशक्कत कर रहे हैं कारगर टीम। ऐसे में टॉस जीत कर सूरज पाटिल ने बाजी का फैसला लिया। देखना है कि कितने रन आएंगे। चार ओवर में फ्रेश मैच। टेम्बोडे दूसरे खिलाफ करण पाटिल की टीम है। एक मशहूर गेंदबाज करण लेग ब्रेकर से मशहूर है और कैरम बॉल भी डिलीवर करते हैं करण। और इस साल नाइट रजनी टेम्बोडे गांव में होगी। बर्फीजी मस्कर के द्वारा राउंड विकेट। जरूरत नहीं थी शॉट की। रन आउट का मौका मिलेगा। खिलाड़ी का ध्यान नहीं है। करण बहुत ही नाराज है उन पर। लेजी क्रिकेट लेजी। सूरज का विकेट मिलता आपको 20% मुकाबला आपके पक्ष में होता, लेकिन नॉन स्ट्राइक एक एंड वाले खिलाड़ी नहीं दौड़े। सही फैसला था उनका। दिन अच्छा है क्योंकि खिलाड़ी का ध्यान होता तो सूरज आते डगआउट पे। आधी संसारात रमला सवेड्या, आधी संसारात आता तुला दिसली का पंढरीची वाट, आता तुला दिसली का पंढरीची वाट। हर छक्के के लिए आकर्षक बख्शीस दिया जाएगा। 31st स्पेशल मुकाबला। इस बार एक और बढ़िया शॉट, लेकिन ताकत की कमी, दो कैलोरीज की कमी रही। सूरज पिछली गेंद गई बाहर। इस बार सूरज बाहर गए क्योंकि गेंद है अंदर। और ये पहला झटका टीम शिव शक्ति कारगर को लगता हुआ। माझे बाबा सुर माझे आबा सुर असं ऐटी मधी आटा माटा मधी यंदा हाताल धरशील का। अरे जमिनीचा टोकन भेटल्यावर माथल गिन करशील का। थैंक यू। एकनाथ माली के बहुत बड़े फैन है डीजे मास्टर। जब भी विकेट छक्के आते तो वो गाना एकनाथ जी माली साहब का बजाते। काफी बढ़िया। सूरज कप्तान गए बाहर। एक छक्का आया और टीम का टोटल 6-3 बॉल। फिर से मौका मिला था सूरज को। एक मैच में दो मौके, लेकिन खारगर चौथा मैच खेल रहे हैं। ऐसे में इनका स्टैमिना शायद थोड़ा कम होगा। लेकिन अब आएंगे स्ट्राइक पर ओमकार पाटिल, जिनकी बैटिंग के कातिल। रायगढ़ प्रीमियर लीग में धमाका मचाया ओमकार ने और पिछले साल कारगर प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज की चार्जिंग वाली स्कूटी। और इस साल वो फॉर्म में है। पीछे निकल गई गेंद थर्ड मैन में कट होके। बेहतरीन शॉट, दो फील्डर को चकमा दिया। गेंद सीमा पार, 4 रन। बांगड़ा भरून के एक डजन बांगड़ा भरून के आर्मी खरीदे क्या क्या था। कारगरचे मनोज भगत त्यांना विनंती मंचावर यावं। 4 बॉल, टीम का टोटल 10। एक सिंगल डबल का खेल। विकेटों के बीच में नहीं थे, अपील खारिज की। इस बार ओमकार बच गए। पहली गेंद पे भी LBW पे सूरज बचे थे। ये दूसरी अपील हुई और करण डायरेक्टली गेंद पाव पे फेंक रहे। काफी अच्छी ओवर है इनकी। सीधा पाव को निशाना बना रहे, जिससे बल्ले से दूर रखा, स्लॉट में नहीं रखते गेंद को। और ऐसे में अच्छी बॉलिंग है करण की। ये टीम का ट्रम्प कार्ड है। टेम्बोडे टीम जब भी खेलती है तो गेंदबाज करण का जिक्र हमेशा होता है। इस साल भी करण फॉर्म में और क्योंकि गेंदबाज ही काफी बढ़िया। फुल टॉस है, दिशा दी, लेकिन फील्डर जाएंगे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में। पहुंचे, रोकने में कामयाब हुए। 3 बनेंगे या 2। थ्रो फेंकने से पहले नो रिक्स, क्योंकि विकेट गया था। 2 पे संतुष्ट है टीम खारगर। 1 ओवर का खेल समाप्त हुआ जहां पे 1 विकेट खोया। टीम का टोटल है 13 रन स्कोरबोर्ड पे। 365वां दिन, अंतिम दिन 2022। कल से 2023 आएगा, एक नया साल, एक नई उम्मीद, नई किरणें आपके जीवन में आएगी, एक नया सूरज। और इस नए दिन की शुरुआत आप अच्छी तरीके से ज़रूर करें। आज रात को अगर जल्लोश होगा तो शायद कल आपकी सुबह 11 और 12 बजे होगी। अगर आप जल्लोश नहीं करोगे तो शायद सुबह जल्दी होगी। तो इसी बीच सम्मानीय परेश ढोंगरे और उनका शुभारंभ होता हुआ, उनका हम हार्दिक स्वागत करेंगे। सुनील जी गोंदली हमारे स्वागत कक्ष में एंकर जुड़े। रेशमा मयेकर मैडम का वो काम आज निभा रहे एंकरिंग का, तो यहाँ पे काफ़ी बढ़िया।
और उनके साथ सम्मानीय आनंद जी माली खेरने और रमेश जी माली मुकाबला देख रहे हैं, उनका भी स्वागत है। आप भी मंच पर आइए। माली बंधु इस साल किंग मेकर सरपंच बने शैलेश शेठ माली, बहुत सालों बाद इतिहास के पन्नों पर उनका नाम लिखा गया, काफ़ी बढ़िया। अंश इलेवन टीम के वो बड़े पैकर है। एक ओवर का खेल समाप्त, स्ट्रोक बहुत बढ़िया है लेकिन फील्डर है पीछे डिप लॉन्ग ऑन पर, एक रन महज मिलेगा। ओमकार की बल्लेबाजी अच्छी है, अच्छे फॉर्म में हमेशा होते हैं लेकिन इस बार लगातार चौथा मैच कारगर खेल रही है। ऐसे में तोंडरेस से मैदान में तीन खेले और इस मैदान पे आने के बाद उनकी थोड़ी एनर्जी कम है जरूर नजर आते हुए। स्ट्राइक एंड पर यहाँ पे विश्वास ओल्ड इज गोल्ड, काफ़ी तजुर्बे वाले खिलाड़ी है और इनका तजुर्बा कहता है कि अगर ये सेट हो गए तो काफी रन बरसेंगे बारिश की तरह। ऊपर लगी, पीछे गई, इनसाइड एज, बल्ले का अंदरूनी किनारा और किनारे पे लगाया विश्वास पाटिल को। आज दिन भर दारू के गाने यहाँ पर बज रहे हैं डीजे के द्वारा, काफ़ी खुश है वो। आज जल्लोश पार्टी की जाएगी हर जगह पर। एक बात ज़रूर बताएंगे, नासिक में आपने सुला कंपनी का कॉम्प्लेक्स देखा होगा, सभी दर्शक नासिक में जाते हैं, सुला को बैठ देते हैं वाइन, लेकिन सुला वाइन असल में शरद जी पवार की नहीं है, वो तो राजीव सावंत की है। हमेशा लोग चर्चा करते हैं कि सुला कंपनी का जिक्र शरद जी पवार साहब से, ऐसा नहीं है। राजीव जी सावंत जो एक है व्यक्ति, उन्होंने 1999 में इस कंपनी का आगाज किया और एक ट्रस्टेड ब्रांड है दुनिया में, भारत में, सुला वाइन्स डॉट बॉल। और टीम का टोटल 14 रन। अभी हमने चर्चा की दुनिया का सबसे ज़्यादा अल्कोहल वाला कौन सा ब्रांड होगा, तो वो है स्प्रिटर्स फ्रॉम पोलैंड, 95% उसमें अल्कोहल होता है। बियर का तो हमें पता नहीं लेकिन वो गूगल पे ज़रूर पोलैंड का ब्रांड है। यहाँ पे बेहतरीन गेंदबाजी, कोई रन नहीं मिले। आज दशरथ दादा पाटिल होते करावे के तो मज़ा आता और भी, क्योंकि वो हमेशा चार्जिंग करके कमेंट्री करते। सुनील गोंदले आप चार्जिंग के लिए जाइए आपका एडाप्टर, क्योंकि बहुत ज़रूरत है सेमीफाइनल फाइनल में आपका जो ब्रांड है। लेकिन दशरथ दादा बहुत बिजी है शायद, उनको कॉल किया था। राउंड विकेट, बॉल तैयार, इनसाइड आउट, डीप लॉन्ग ऑफ पर टाइमिंग खराब रहा, फील्डर है नीचे, एक और विकेट खारगर को, ये तीसरा झटका 14 रनों पर। खारगर प्रीमियर लीग का आगाज होगा 29 तारीख को, खारगर प्रीमियर लीग का ऑक्शन हुआ। प्रवीण दादा पाटिल जो नगर सेवक है, रामजी भाई बेहरा, इनके द्वारा खारगर प्रीमियर लीग रखे जाते हैं खारगर पे, जहाँ पे खारगर कॉलोनी, खारगर ग्रामीण के खिलाड़ी खेलते हैं। और इस साल भी काफी बड़ी टूर्नामेंट खारगर में खेली जाएगी। इस बार बेहतरीन शॉट, गैप ढूंढी है कवर के ऊपर, पॉइंट के क्षेत्र में, डीप कवर पॉइंट के बीच में गेंद, सीमा रेखा पार, 4 रनों के लिए। देखिए हमारे पानी लेके जो गए वाटर बॉय निकेश, ये स्पोर्ट्स बाइक के साथ चित्तू गोंदली बता रहे कि वो छोटूलाल लग रहे। चित्तू गोंदली आपका मेंबर है और बहुत मेहनत कर रहे हैं, इनकी वेबसाइट प्राप्ति लाइव लगातार शायद 20 या 25वीं टूर्नामेंट होगी, फिर शेरदिल में जुड़ेगी। और साहिल गायकर हमारे कैमरा मैन है और ये फिल्माते हुए दृश्य ड्रिंक ब्रेक का, जहाँ पे पानी पीते हुए हमारे खिलाड़ी आप देख सकते हो, ऑपोजिट टीम टेम्बोडे और टेम्बोडे में नाइट रजनी मरपीती मस्कर, इनके आपको देखने मिलेगी आने वाले उनके जन्मदिन पर।
टीम का टोटल है 18 पे 3 कारगर, दो ओवर का खेल बचा है। थोड़ी जल्दबाजी करिए रिंग बॉय, आपको ज्यादा नहीं रुकना है क्योंकि आज एक दिन का फाइनल है। देखिए ड्रिंक बॉय में जाना एक बहाना होता है क्योंकि गाड़ी चलाना है, इसलिए कैमरामैन भी बाइक लेके गए, हर कोई चाहेगा इसे चलाना। देखिए अभी वो उड़ाएंगे शायद, क्योंकि उन्हें पता है ये वीडियो भी वायरल होगा। दो ओवर 18-9 का रन रेट खारगर टीम। ओमकार कब 6 नंबर का गियर डालेंगे, क्योंकि जब भी गाड़ी चलाते हैं ना तो टाइम पे आप गियर डालना जरूरी होता है, लेकिन कभी कभी स्पीड ब्रेकर आते हैं, लेकिन आप स्पीड ब्रेकर से भी उड़कर अच्छी बैटिंग करनी होगी। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है और पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। ओमकार पाटिल पिछले साल फॉर्म में, केपीएल में बाइक मिली उन्हें, चार्जिंग वाली स्कूटी, खारगर प्रीमियर लीग में आज भी शायद उनका बल्ला चलेगा, तो यहाँ पर भी काफी सारे इनाम है इस प्रतियोगिता में। पहले नंबर के लिए एक बोकड़ है, दूसरे नंबर के लिए भी बोकड़ है, और तीसरे नंबर के लिए 5 मुर्गे यहाँ पर रखे गए, काफी सारे इनाम, पूरे नॉनवेज इनाम है आज। स्पीड अप करिए थोड़ा सा, बॉलिंग ट्रैक पर ओवर नंबर 3 सनील, टीम टेम्बोडे 18 पे 3 खारगर। जरूरत थी या नहीं इस बार डॉट बॉल, ओमकार राइट हैंड से खेलना चाहते हैं। 0 रन, लगातार चौथा मैच खेल रहे टीम खारगर, कितनी बिजी शेड्यूल देखिए। चौक में एक मुकाबला चल रहा है, सुबह 8 बजे शुरू होते हैं और दूसरे सुबह 7 बजे वो खत्म होते हैं, पूरे डे नाइट शेड्यूल आप देख सकते हैं। एक दिन में शायद 28 टीमें खेलती है वहां पर, काफी बड़ा लॉट से वो सेना चषक की हम बात कर रहे चौक के। इस बार एक और डॉट बॉल, ओमकार नाराज है, आज चौथा लगातार मुकाबला खेल रहे, फुल टॉस गेंद नहीं लग रही, सनील की तेज गेंदबाजी उनको बीट कर रही है, ऐसे में वो परफॉर्मेंस पे नाराज है। यही होता है क्रिकेट में, खिलाड़ी परफॉर्मेंस पे हम इसे नाराज होते हैं, और जिसका खिलाड़ी का परफॉर्मेंस खराब होता है उसे बहुत जल्दी टीम से बाहर भी किया जाता है, ऐसा बहुत बार होता है। कि ओमकार उनमें से नहीं है, हम दूसरे खिलाड़ी की बात कर रहे हैं, क्योंकि आपका परफॉर्मेंस अगर कंटिन्यू हिट होगा ना तो आपके कप्तान आपको रखेंगे, लेकिन जब आपका परफॉर्मेंस खराब होगा तो शायद दर्शक भी आपको नहीं पूछेंगे, ये क्रिकेट में हमेशा होता है। सम्मान दिया इस बॉल को, कोई बड़ा स्ट्रोक नहीं खेला ऑन साइड पे, अब स्ट्राइक को शायद लेना नहीं चाहेंगे। मेज एक पिछले 3 बॉल पर कमाल की ओवर है सनील की। करण पाटिल ने इस टीम को बनाया है और करण पाटिल लीड करते हैं इस टीम को। करण की बात करें वो लेदर पे भी अच्छा खेलते हैं, ऐसे में जब वो दूसरे इनिंग में बैटिंग करेंगे तो शायद रन खारगर के ज्यादा होने चाहिए, क्योंकि करण की बल्लेबाजी ना ये गैप शॉट में अच्छा खेलते हैं, चौके ज्यादा मारते हैं, और ऐसे में खारगर टीम जानती है कि करण के खिलाफ यहाँ पे 40 का टारगेट तो 4 ओवर में बनता है। 3 बॉल 1, गुड बॉलिंग सनील, टैपिंग बॉल, फिर से सिंगल आएगा, लेकिन इस बार रिक्स उठाएंगे, 2 की कोशिश होगी, फील्डर को चकमा दिया, आउटफील्ड की खराबी थी वहां पे, फील्डिंग अच्छी है लेकिन आउटफील्ड में थोड़ी सी दिक्कत है, और यहाँ से पूरे 2 रन मिलेंगे टीम खारगर को। खारगर का स्कोर बोर्ड पर 21, लॉस ऑफ 3, अंतिम कुछ गेंदे बची है, 1 ओवर भी बची है। सूरज पाटिल जल्दी आउट हुए, सूरज विश्वास आउट हुए, उसके बाद ओमकार के कंधों पे जवाबदारी और एक नए बल्लेबाज, कोशिश थी उठाने की। 3-0 इस ओवर में, 1 सिंगल, 2 सिंगल, गुड बॉलिंग, अनबिलीवेबल, अनएक्सपेक्टेड। ये टीम दोनों चौथे राउंड में खेलने वाली थी, लेकिन शायद वक्त के हिसाब से ये 5वें राउंड में खेल रही है, एडजस्टमेंट किया यहाँ पे। लेकिन देखिए टेम्बोडे टीम काफी बढ़िया, टेम्बोडे टीम का हम जब भी जिक्र करते हैं तो बिल्कुल हमारे बबन जी भस्कर एक बड़े सपोर्टर है इस टीम के, वाघ उनका भी हम स्वागत करेंगे। स्कूप करना चाहते, जरूरत नहीं थी शॉट्स की, एक और खराब शॉट खेलने की कोशिश में बीट हुए। इस ओवर में 4-0 और 3 आए 6 बॉल में, सनील की किफायती ओवर, 3 ओवर का खेल समाप्त हुआ और खारगर टीम ऑन प्रेशर, 21, लॉस ऑफ 3 विकेट। तुझ घड्याळ बंद आहे मालू ग मालू, तुझ घड्याळ बंद आहे मालू ग मालू, सेल घालून करतोय चालू, 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 सेल
बंद घालून करतोय चालू गे. एक ओवर का खेल बचा है. 21 लॉस ऑफ 3 टीम खारगर. शिव शक्ति खारगर. अब शक्ति प्रदर्शन खारगर को करना होगा. जैसा काम वैसा नाम जरूर करना होगा. देखना है खारगर टीम कितने बनाएगी आने वाली ओवर में. करण पाटिल की स्ट्रैटर्जी काफी बढ़िया है, लेकिन थोड़ा स्पीड अप करे टीम टेम्बोडे, क्योंकि 15 मिनट 3 ओवर आपको समाप्त करने. ऐसे में पैनलाइज भी किया जा सकता है. आज 10 का लॉट 12 का लॉट है. 3 टीमें सुपर 3 में जाएगी. 2 मुकाबले आपको जीतने हैं. 2 मुकाबले जीतोगे तो ट्रॉफी मिलेगी. इससे पहले 2 टीम गई है सुपर 3 में. एक थी रिडगर टीम और दूसरी टीम का नाम है बामाली. 2 टीम सुपर 3 में. 1 का इंतजार है. 1 सीट बची है सेमीफाइनल की लकी ड्रॉ के लिए. और इस 1 सीट पर कौन अपना नाम लिखेगा, दर्शक जुड़े. इससे पहले हमारे चेयरबॉय काफ़ी बढ़िया, जब आधे का मैच होगा ना हमारे चेयरबॉय आएंगे मैदान के अंदर और झूमेंगे. शायद अब बिजी है वो. 21 ओमकार पाटिल अपनी अदाएं दिखाएंगे क्या कातिल आने वाली 6 बॉल में. बिग हिट चक्का, प्रॉपर टाइमिंग, बल्ले के स्लॉट में और गेंद गई सीधा वाउंजा गांव की तरफ. 6 रन. ओमकार पाटिल इनकी अदाएं कातिल और बहुत खतरनाक बल्लेबाजी. इसलिए ओवर में नाराज थे, फुल टॉस गेंद नहीं लगी उनके बल्ले पे. इस बार टाइमिंग प्रॉपर है, बैट के थे, स्ट्राइक नहीं छोड़ेंगे क्योंकि वो पूरे 4 बॉल और खेलेंगे. 1 छक्का लगाए टीम का टोटल 27. 4 गेंदों में मुकाबला और बढ़िया बनेगा शायद. तो खिलाड़ी बातचीत करते हुए इस मैदान के अंदर. सागर पाटिल भी आए, शैलेश जी महाली इनके खास दोस्त है और किरण गोंदली काफ़ी बढ़िया स्माइल, आज खुश है दोनों. एक और डॉट बॉल कम बैक करते हुए टीम टेम्बोडे. देखिए अभ्यास किया बॉलर का, बैट्समैन का, जैसे छक्का लगा उसके बाद बैट्समैन की कमजोरी पे गेंदबाज की ओवर पिच थोड़ी सी लेग कटर बॉल फेंकी. करण उनको मैसेज दे रहे पीछे से. और देखिए करण का एक कान मात्र काम आता हुआ. लेट टाइमिंग गेंद थी, स्ट्राइक रोटेट किए जाएगी, गेंद सीधा स्टंप पे लगी है. एक और बड़ा विकेट मिलेगा. ओमकार पाटिल बैक टू डग आउट. अभी तक खारगर टीम की बात करें तो 12 गेंदें डॉट के लिए विकेट के जोड़कर और बच्चे कुछ ही गेंदों पर रन बनाए टीम खारगर ने. टोटल है 28. 2 गेंद बची इस ओवर में. स्ट्राइक एंड पर अतुल मुकुंद इनको मौका मिलेगा. अतुल ने पिछले ओवर में नाराज किया डॉट गेंदें के लिए, लेकिन अतुल को दिखाना होगा अपना फॉर्म, क्योंकि अतुल कभी कभी खारगर के कप्तान होते हैं ग्रामीण लॉट्स में. जब सूरज कभी आ नहीं पाते तो अतुल आते टॉस के लिए. ऐसे में उनको कप्तानी पारी के लिए मौका मिलता है खारगर की ओर से. आज उनका फॉर्म दिखाना होगा. स्टेप आउट किया, बैट का डेप पीछे जाएगी, फ्लाई स्लिप में बड़े स्ट्रोक लगे और उसके बाद खारगर का स्कोर है 29 ऑन बोर्ड. टारगेट सेट बॉल. मुकुंद अनुभवी खिलाड़ी, 15 साल से ज्यादा अनुभव है इनका. बीट हुए 29 पे स्कोर रुक गया 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद. 29 ऑन बोर्ड, कंपल्सरी चेसिंग है टेम्बोडे. 30 करने आपको आने वाली 4 ओवर में इस 31st स्पेशियल ट्रॉफी 2022.
प्रश्न, या दोन्ही खेळांची महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्या क्रेज आहे आणि त्यातील आपण स्पर्धा पाहता क्रिकेटची आणि अंश इलेव्हन खेळणे म्हटलं तर 31st स्पेशल ट्रॉफी वर्ष क्रमांक 18व्या वर्षामध्ये या स्पर्धेचं पदार्पण पाहायला मिळतं आणि निश्चितच एक चांगल्या दर्जाची आपण स्पर्धा इथे एन्जॉय करता पहा. इथे पैसेही आहेत, इथे बोकडी आहे, इथे कोंबडेसुद्धा आहेत आणि पहा इथे वाघ आमचे टायगर या स्पर्धेला एन्जॉय करतायत जे टेंबडवरून बिलॉंग करतात. आपले सहर्ष स्वागत. नेहमीच एक क्रिकेट दर्दी म्हणून एक भूमिका असते. आपलं सहर्ष स्वागत. चला आपण स्पीडअप घ्या जास्तीत जास्त वेळ. इथे मात्र न दबडता आपण तात्काळ खेळ मात्र स्टार्टअप करायचं आहे कारण 5:12 होत आहेत. अजूनपर्यंत पहिल्या फेरीतील ही राहिलेली शिल्लक राहिलेली लढत आपण खेळवतो परंतु स्पीडअपनं ही इनिंग मात्र एंड होणंसुद्धा गरजेची बाब आहे. 24 चेंडूंमध्ये बनवायचे 30 धावा. मॅच एकतर्फी होणार की मॅचमध्ये रंगत पाहायला मिळेल हे पाहणंसुद्धा तितकंच गरजेचं असेल. स्क्रीनवरती पाहू शकाल प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून श्री मलंगडाचं विहंगम दृश्य आपण पाहतो. ऐतिहासिक मैदान नारायण शेठ माली मैदान खेरणे तालुका पनवेल जिल्हा रायगड आणि रायगड जिल्ह्यातील 31st स्पेशल ही आपण मानाची स्पर्धा पाहता. खऱ्या अर्थानं 2005 साली माननीय श्री शैलेश माली यांची ही संकल्पना आणि अविरतपणे 18 वर्ष ही संकल्पना मात्र रुजू होत असताना मी कौतुकरेनं कॅप्टन कुल आदर्श संघनायक पंकज माली असतील, कल्पेश गोंधळी, साजेश माली, आमचे मित्र अक्षय असतील, अक्षय गोंधळी असतील आणि कल्पेश यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं हे आयोजन इथे घडलं जातं. मग अभिषेक यांची चांगली साथ या स्पर्धेकरिता पाहायला मिळते आणि सर्व अंश इलेव्हन खेरणे ग्रामस्थ मंडळ खेरणे यांचं आम्ही मनभरून मनस्वी आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा आपण सोहळा इथे एन्जॉय करता पहा. आपण चौफेर जर विचार केला तर चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांची आपल्याला साथ पाहायला मिळते आणि प्रेक्षकांच्या साथीनं ही आपण पहिल्या फेरीतील अखेरची मॅच पाहता. खारघर बणाम त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टेभोडे गेम ऑन गेम स्टार्ट. 24 चेंडूमध्ये बनवायच्या 30 धावा. गोलंदाज तयार. जयेश पाटील त्या ठिकाणी सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर परंतु शतरक्षक मुकुंद पाटील यांच्या हातून हा झेल मात्र निसटला गेला. पहा राईट ओव्हर द विकेटनं चेंडू सफर केला. त्यानंतर बॅटची कडा राहिली, मुकुंद पाटील चेंडू खाली आले आणि त्यानंतर झेल मात्र जमिनीला भूदान होताना पाहिला. हा झेल खूप काही इम्पॉर्टंट होता. हा झेल होता करण पाटीलचा जो धडधाकट खेळ खेळू शकतो त्याचा झेल सोडणं अंगलट येऊ शकतो खारघर टीमला. पा वारंवार तेज तर्राड चेंडू आपण पाहू शकाल जयेश पाटील या गोलंदाजाच्या मार्फत. जयेश या खेळाडूचा विचार केला तर एक रायगडातील नामवंत असे स्कोरर आहेत जयेश आणि आता मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह कार्य त्याच्या माध्यमातून घडलं जातं. टेंबोडे संघाविरोधामध्ये ही चाणाखिरीतीची गोलंदाजी पाठोपाठचे 2 चेंडू मात्र डॉट पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. अडखळ खेळण्याचा प्रयत्न लेटकर खेळला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मुकुंद सज्ज असताना फक्त पाहायला मिळते ती सिंगल रन्स. अकाउंट खोललं जातं करण पाटीलचं, अकाउंट खोललं जातं टेंबोडे टीमचं. एक धाव धावपटलावरती समीकरण येऊन ठेवते. 21 चेंडूमध्ये बनवायच्यात 29 धावा. या षटकामध्ये धारदार गोलंदाजी होणं गरजेची बाब आहे आणि ती दाखवत असताना जयेश पाटील मॅन फ्रॉम खारघर गोलंदाज तयार. प्रहार केला, वेट अँड वॉचची भूमिका पाहायला मिळते. नैसर्गिक रीतीनं चेंडूची आपण अडवणूक पाहिली आणि त्याच नंतर येणारा हा बलशाली दमदार शानदार रुबाबदार चौकार. सोडली सैल झाला गुन्हा बायका लावतात नवऱ्याला चुना. सोडली सैल झाला गुन्हा बायका लावतात नवऱ्याला चुना. नाही जमणार डीजे. आपण धमाकेदार हा फटका पाहिला. बॅटिंग मार्कवर राहुल ऑन अ फायर.
अगली पेशकश बैट ची आतली कड़ा पाहायला मिळते। त्यानंतर रोखून धरलं जातं फलंदाजाला, निर्धाव चेंडूची मात्र समाप्ती राहिली आहे। एकूण धावा संघटितपणे येताना पाहिल्या, तीन चेंडू डॉट राहिले, एक एकरी धाव पाहिली आणि त्यानंतर एक चौकार आणि याच्या जोरावरती पहिल्या पाच चेंडूंमध्ये धाव येत आहेत फक्त पाच, पाच धावा। इथे मोठा फटका खेळणं गरजेची बाब आहे बॅटिंग मार्कवर राहुलला। राहुल साठी हा चेंडू होता, स्कॉरलेगच्या दिशेने फटका टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने गिरकी घेतली आहे आणि तात्काळ या चेंडूने घेतली ती सिंगल आणि पहिल्या षटकाचा कार्यकाल समाप्त। आणि पहिल्या षटकाच्या खेळीनंतर धावा लागल्या गुणतालिकेवरती सहा। पहिल्या षटकामध्ये आलेले आपण सहा धावा पाहिल्या, पहिल्या ओव्हरमध्ये आपण इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहिली, परंतु आता आक्रमकतेनं दुसऱ्या षटकापासून अटॅकिंग क्रिकेट हा मात्र दाखवावा लागेल। पाच दोस्ती ग्रुपचं तळोज एम आय डी सी, त्यांनी मात्र आमच्या स्टेजच्या उजव्या बाजूला चांगल्या पद्धतीनं पार्टी एन्जॉय करतात सर्व मेंबर, ज्यांच्या वतीने या स्पर्धेकरिता 10,000 रुपयाचं कॅश प्राईज, दोस्ती दोस्ती ग्रुप तळोजा एम आय डी सी रायगड आपलं मनपूर्वक आभार। कारण दोस्ती दोस्ती ग्रुप म्हटला तर क्रिकेटविषयी एक चांगलं योगदान असतं नेहमीचं 11 खेळणं टीमला। चला आपण स्पीडअप घ्या जास्तीत जास्त वेळ। आता समीकरण 18 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता आहे। बॉलिंग ट्रॅकवर येतोय ज्याने नुकताच RPL रायगड प्रीमियर लीग गाजवली, तो ओमकार पाटील खारगड टीमचा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना पहिला बॉल चांगली लाईन चांगल्या लेंथ गोलंदाजीची आपण पडताळणी पाहता। पहिला बॉल डॉट राहिलाय, याच पद्धतीनं जर गोलंदाजी साकार झाली तर मॅचमध्ये रोमर शकता येईल यात काही मात्र शंका नाही आहे। ओमकार पुन्हा एकदा तयार, ओमकार पहा विश्वास पाटील चेंडूपर्यंत गेले होते, एफर्ट चांगला राहिला विश्वास पाटील यांचा, यष्टांच्या मागे चांगलं यशिरक्षण पाहायला मिळतं। जर एफर्ट 100% घडला असता तर कदाचित पहिला दे धक्का लागला असता टेमोडे टीमला, परंतु पाठोपाठचे दोन चेंडू मात्र डॉट राहिले। पहिल्या षटकातील पहिले दोन चेंडू डॉट आणि या षटकातील पहिले दोन चेंडू डॉट राहिले, इथे प्रहार पाहायला मिळतो। एक धाव प्राप्त झाली आहे, दुसरीचा प्रयत्न जयेश पाटील चेंडूपर्यंत जात आहेत आणि त्यानंतर येणाऱ्या या आपण दोन धावा पाहता। जयेशला पुढे सरसावणं ही गरजेची बाब होती, जिथे फक्त एकच जाव तिथे दोन धावा देणं कुठंतरी अंगलट येऊ शकतो खारगड टीमला। आणि धावा बनवल्या राहुलला दोन, धावसंख्या आग ओकत असताना एकूण बिनगरीबात 8। रॉयल थाट कोण अजमावेल या मॅचमध्ये। अप्रतिम चंडूची आपण सफर पाहिली, डॉट बॉलची समाप्ती, ज्या गतीची अपेक्षा होती ती गती मात्र प्राप्त झाली नाहीये आणि या कारणास्तव निर्धाव चेंडूची आपण समाप्ती पाहिली। पुन्हा एकदा ओमकार पाटील बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे, रिदम चुकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी हा खेळाडू सज्ज असेल। एक चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आखताना फक्त धावा दिल्या दोन, तीन चेंडू डॉट, इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि त्याच्यावरती प्रहार केलाय, सूर चेंडू खाली येतोय, विकेटचं पतन, ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो पहिला ते धक्का टेमोडे टीमला आणि खेळाडू बाद होतोय राहुल। पाच वाजून 21 मिनिटं होत आहेत, अनेक लढते अजूनपर्यंत कव्हर कराव्या लागतील। जर जास्तीत जास्त वेळ इथे मात्र दबडला तर फायनल मात्र कमी षटकांची खेळली जाईल याची संघनायकांनी नोंद घ्यायची आणि त्यानुसार आमच्या आपण आयोजकांना आपण सहकार्य करा। 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। गोलंदाज ओमकार, ओमकार की जय जयकार, डॉट बॉलची समाप्ती,
पहिल्या दोन षटकांचा कार्यकाळ समाप्त, धाबा लागल्या गुणतालिकेवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टेंबोऱ्या टीमच्या एकूण धावा 8, आता समीकरण 12, चेंडू 22. डीजे आपका तो क्या कहना, पा आदई टीम चा संघ नाही का, पण तात्काळ टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या, कारण तात्काळ स्पीडअप घेणे गरजेचे अशी बाब आहे. पंचांना विनंती असेल आपण तंबी द्या फिल्डिंग करणाऱ्या खालगड टीमला, कारण जास्तीत जास्त वेळ जरी ते दबडला तर मेगा फायनल साठी खूप कमी वेळ पाहायला मिळेल याची आपण नोंद घ्या. कुणाल तरीकेकडे आपण करण के पावर इथे त्यांना सिद्ध करावे लागेल. दोन्ही फलंदाजामध्ये खूप क्षमता आहे आणि आता मात्र गोलंदाज येतोय बॉलिंग ट्रॅकवर मुकुंद पाटील. या गोलंदाजाचा इथे वापर केला जातो आपल्या फिरकीच्या अदाकारीनं. चांगली गोलंदाजी साकार करणार हा मुकुंद पाटील. पहिलाच बॉल मुकुंदचा कव्हर ड्राईव्हचा फटका खेळलाय तिथे, मात्र क्षेत्ररक्षक सज्ज असे जयेश पाटील फक्त धाव मिळते. ती सिंगल दुसरीचा प्रयत्न होता विश्वास पाटील बॅकअपसाठी पुढे सरसावले, परंतु नकार पाहायला मिळतो तो करण पाटीलचा, कारण धोका होता रेड झोन कडे धावत होता करण पाटील आणि त्याने नकार दिला तो कुणालला. हे चांगलं केलं कारण कुणालला शेवटपर्यंत लढावं लागेल, करणला शेवटपर्यंत खेळावं लागेल, कारण बचेंगे तो लढेंगे हा रवैया त्यांना अजमावायचा आहे खेळपट्टीवरती. कर्मवीर धर्मवीर जोडी टीम बरोबर टीमची राईट मोर द विकेट ने चंडू सफर केला. एकदा प्राप्त केली जाते विश्वास पाटील. खारगडचा हा ढाण्या भाग पहा कसा देखणं कार्य तो दाखवतोय. इथे घरामध्ये घर वापसी चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते. दोन धाबा प्राप्त केल्या गेल्या. विश्वास पाटील वाघासारखा दहाडला कोसळला त्यानंतर थ्रो केला डायरेक्टली यष्ट्यांचा वेध राहिला. जर रनअप कमी असता तर कदाचित फलंदाजाला मात्र माघारी जावं लागलं असतं आणि त्या दिशेने होते जितू करण पाटील. मोठा मासा गळाला लागू शकला असता जर विश्वास पाटील कोसळला नसता तर कदाचित विकेटचं पतन घडलं असतं. ते खारगड टीमच्या वतीनं फिल्डिंगच्या माध्यमातून गोलंदाज मुकुंद पाटीलवरती प्रहार केलाय. सूर्य चेंडू खाली येतोय व्हॉट हॅपन्ड. चांगल्या पद्धतीचा प्रयत्न राहिला आणि त्यात नंतर येणारा हा बलशाली चौकार 4 रन. जे मार्केट जाम करणारे व्यक्तिमत्व सबसे कातील गौतमी पाटील. एक गडी बाद 15 धावा धावपटलावरती 9 चेंडूमध्ये बनवायचे 15. अर्धा सफर तय केलाय, अर्धा सफर इथे तय करावा लागेल. विश्वास पाटील चेंडू खाली येतोय विकेटचं पतन. दुसरा ते धक्का टेंबोरे टीमला. खेळाडू बाद होतोय कुणाल. या क्षणी मात्र गोलंदाज मुकुंद पाटीलचा पाहायला मिळतो बोलबाला, कारण अलीकडच्या चेंडूवरती चौकार पाहिला आणि त्यानंतर कुणाल सारख्या फलंदाजाला त्यानं बाद केले. स्वतःच्या खेळीवरती नाराज आहे आणि त्यानंतर जड पावली मात्र तो माघारी आला आणि तो फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू बॅटिंग मार्गवरती येतोय तो निकेश. निकेशला इथे बरसावं लागेल कारण समीकरणाचा विचार केला 8 चेंडू 15. एखादा मोठा फटका खूप काही सांगून जाईल. इथे बॅट वरती चेंडू येतो की काय, परंतु शरीर यशीवरती हा चेंडू अदलला गेला. चांगली पंचांची भूमिका पाहायला मिळते. अप्रतिम पंकज माली हे मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये साजेस असतील. यांचे चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं, परंतु मुकुंद पाटील अप्रतिम गोलंदाजी साकार करत असताना
फुलर लेनचा चेंडू होता, दावत दावत कबूल आहे, 31 ला येतोय 31 स्पेशल सिक्सर सारण. डीजे सन्माननीय सचिन जी सालके टेंबोडे आणि प्रणय पाटीलना विनंती करतो आपण या मंचकावरती आपले सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. समीकरण येऊन ठेपते 6-9, अंतिम पडाव मध्ये मॅच पाहायला मिळते, प्रेक्षकांची साथ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, रिक्षावाले सुद्धा या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतात, आपले सहर्ष स्वागत. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वाधिक रिक्षावाले असतात मॅच पाहण्यासाठी, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत करतो. अंतिम पडावामध्ये 6 चेंडूंमध्ये बनवाव्या लागतील 9 धावा. सन्माननीय वासुदेवजी माली आणि त्यानंतर पोशिनाथजी पाटील, ग्रामस्थ मंडळ खेळणे यांना विनंती करतो आपण मंचकावरती या 31 स्पेशल ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. स्पेशल आपला सत्कार सोहळा येथे संपन्न केला जाईल अंश इलेव्हन खेळणे टीमच्या वतीने. 6 चेंडू 9 धावा हे समीकरण येऊन ठेपला. कबड ड्राईव्ह सहा देखना फटका पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक मात्र सज्ज आहेत मुकुंद आणि त्यानंतर सीमा रेषे नजीक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलेल्या या 3 धावा खूप काही बळ देऊन जातील टेंबोडे टीमला. कारण ज्या ठिकाणी फक्त होत्या 2, जयेश पाटील आणि मुकुंद पाटील यांच्यामध्ये तालमेल राहिलं नाही आणि त्यानंतर आलेल्या 3 धावा खूप काही बळ देत आहेत. धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. समीकरण जाऊन पोहोचते 5-6 अंतिम चरणामध्ये ही मॅच एक मोठा फटका खूप काही सांगून जाईल, परंतु गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करावी लागेल. ज्या विश्वासवरती विश्वास दर्शवलाय संघनायकानं त्या विश्वासला चांगली खेळी गोलंदाजीच्या माध्यमातून आखावी लागेल. 5-7 धावसंख्येच्या आवश्यकता. क्रिकेटचा थरार या लढतीमध्ये पाहायला मिळतो. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो, ओंकार ओंकार चेंडूला जज करतोय. 2 धावा होऊ शकले असत्या, परंतु नकार पाहायला मिळतो. नकारही चांगला राहिला कारण शेवटपर्यंत करण पाटीलला लढवय्या भूमिका इथे बजवावी लागेल, परंतु दोन्ही संघांसाठी ही मॅच मात्र इम्पॉर्टंट राहील. इथून जिंकल्यानंतर आदही संघ कुणाची वाट पाहतो, कोण जिंकणार या मॅच मध्ये आणि आदही संघासमोर खेळेल आणि त्यातून संघ जिंकेल तो जाईल सुपर 3 मध्ये. पहिला गेला रिडगर, त्यानंतर गेला बामाली, आता कोण जाणार हा प्रश्नचिन्ह. 4-5 क्रिकेटचा थरार गोलंदाजीच्या मार्कवर खारगड टीमचा विश्वास पाटील, अनेक वर्ष शिवशक्ती खारगड टीमचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू विश्वास पाटील, विश्वास ऑन फायर कॅप्टन. आदही टीमचा आपण तात्काळ टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. गोलंदाज विश्वास पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवर. अगली पेशकश, 1 रन इथे मात्र ऍड केली जाते स्कोर कार्ड मध्ये. समीकरण आता मात्र पाहायला मिळेल 3-4. आदे टीमचा संघ नाही का आपण तात्काळ टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या, कारण वेल खूप कमी आहे आणि त्यानुसार आपण आमच्या आयोजकांना आपण सहकार्य करा. 3 चेंडूमध्ये बनवायच्या 4, इथे एखादा डॉट बॉल आला तर दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळेल टेंबोडे. जर एखादा मोठा फटका आला तर विजय महोत्सव साजरा केला जाईल टेंबोडे संघाच्या वतीनं. कोण जिंकणार या मॅच मध्ये 3-4? क्रिकेटची रोमहर्षकता काय असते हे अंतिम पडावपर्यंत पाहायला मिळतं. बनवायच्या होत्या फक्त 30 धावा 4 षटकामध्ये अंतिम पडावमध्ये मॅच. ओहो, लेट कट खेळण्याचा प्रयत्न, फक्त सिंगल येते. सिंगल धाव येणं कुठेतरी डोक्याला टेन्शन येण्यासारखं आहे, कारण मोठा फटका आला असेल त्यात निश्चितच लवकरात लवकर मॅच जिंकू शकला असता टेंबोडे संघ, परंतु अंतिम चरणामध्ये जेवढी मॅच जाईल तेवढी डोकेदुखी ठरली जाईल टेंबोडे टीमसाठी. परंतु खेळपट्टीवरती सज्ज आहे, ज्याने 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवल्या तो मात्र करण पाटील बॅटिंग मार्गवरती पाहायला मिळतो. जोपर्यंत करण पाटील खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत कुठल्या प्रकारे धोका नसावा टेंबोडे टीमसाठी. 2 चेंडू कंपल्सरी, 3 धावसंख्येची आवश्यकता ती टेंबोडे टीमला. करण तयार. ओहो, सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. आतिशी हे शतरक्षण राहिलं. जर एखादी चूक भोवली असती तर 4 धावा लॉंग लेगला मोजाव्या लागले असत्या, परंतु आतिश छोटा पॅक बडा धमाका, अप्रतिम फिल्डिंग डिपार्टमेंट पाहायला मिळतं. आता समीकरणाचा विचार केला तर 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी
दोन धाव संख्येची आवश्यकता. दोन संघांसाठी मी एकच म्हणेन, मनाशी बालगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढायचं असतं, फक्त लढायचं असतं. तो लढवय्या बाणा या मॅच मध्ये पाहायला मिळतो. आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक रोमर्शक मॅच पाहायला मिळते टेंबोडे वर्सेस खारघर या दोन संघांदरम्यान. कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली आहे काका मात्रे, परंतु एका चेंडूमध्ये दोन धावा रोखल्या जातील का? 31 स्पेशल ट्रॉफीतील ही स्पेशल मॅच खारघर बनाम टेंबोडे, क्रिकेटचा थरार, तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो मित्रांनो. परंतु या मॅच मध्ये कोण जिंकणार? प्रेक्षक मायबाप जोरदार टाळ्या. एक चेंडू, दोन धावा संख्येची आवश्यकता. गोलंदाज विश्वास पाटील तयार. ओहो, एक धाव इथे प्राप्त केली जातीये, दुसरीचा प्रयत्न असेल आणि इथे विजय संपादन केला जातो. ताकदवर शिवशक्ती खारघर. चला आदही संघाचा संघनायक लगेच यायचा आहे, आपण आदही संघाचा संघनायक आपण लगेच यायचा आहे. आदही संघाचा संघनायक आपण लगेच यायचा आहे. वा, क्या मॅच झाली. प्रेक्षकांचे डोल्याचे पारणे फेडले अशी मॅच प्रेक्षणीय लढत आपण बघितली खारघर बनाम टेंबोडी या दोन संघामध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आली आणि शेवटच्या क्षणाला मॅच जिंकली ती मात्र खारघर संघाने. टॉस तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खऱ्या अर्थ घोषित करणं खूप कठीण आहे, कारण दोन खेळाडू चांगले खेळले खारघर टीमचे. एक होता अनुभवी, एक होता युवा, एक होते विश्वास पाटील, एक होते ओमकार. आणि इथे आम्हाला स्कोरर सांगतायत की मॅन ऑफ द मॅचचा मानकरी